आजचं एका मुलाचं नाव राष्ट्रपती आणि दुसऱ्या मुलाचं नाव पंतप्रधान अशा पद्धतीनं आम्ही नामकरण केलेलं आहे. माझ्या मुलाचं नाव पंतप्रधान ठेवलेलं आहे. पाळणा सजवला का, पाळणा सजवून सर्वांना जेवण दिलेलं होतं आणि आत्यांनी सगळे विधीपूर्वक कार्यक्रम झाल्यानंतर आत्यांनी पंतप्रधान हे नावाचं कानामध्ये फुंकर दिलं आणि नाव पंतप्रधान पद्धतीनं ठेवलेलं आहे. आणि पहिल्या मुलाचं नाव हे पंतप्रधान हे दुसऱ्या मुलाचं नाव आहे, पण पहिल्या मुलाचं नाव राष्ट्रपती आहे. दोन्ही मुलाचं, एका मुलाचं नाव राष्ट्रपती आणि दुसऱ्या मुलाचं नाव पंतप्रधान अशा पद्धतीनं आम्ही नामकरण केलेलं आहे. आणि या दोन्ही नाव ठेवण्याचं उद्दिष्ट इतकंच आहे की पहिल्या मुलाला मला राष्ट्रपती करायचं आहे आणि दुसऱ्या मुलाला पंतप्रधान करायचं आहे. आणि नावाप्रमाणे जर मुलं होत नाहीत, हे जर समाजामध्ये म्हण रूढ असेल, परंतु त्या म्हणीला मी मोडीत करणार आहे. आणि मी अशी प्रतिज्ञा घेतली आहे, स्वप्न पाहिलं नाही, मी प्रतिज्ञा घेतली आहे की पहिल्या मुलाला राष्ट्रपती करणारच आणि दुसऱ्या मुलाला पंतप्रधान करणारच.